मुक्ताईनगर तालुक्यातील बडोदा नजीक सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले तीर्थक्षेत्र मच्छिंद्रनाथ येथे ज्वालामाता मंदिराची स्थापना केलेली आहे। वडोदा येथून पायदल दिंडी हरिनामाच्या गजरात एकादशीनिमित्त मच्छिंद्रनाथ संस्थान येथे येत असते। येथे सर्व भाविक भक्त हरिनामाच्या गजरात भजन करतात। मच्छिंद्रनाथ संस्थान हे पुरातन काळातील देवस्थान आहे। येथे येणाऱ्या भाविक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे। वर्षातील सर्व एकादशीला येथे येणाऱ्या सर्व भक्तांना फराळ देण्यात येते व फराळ देणारे अन्नदाते हे बाराही महिन्याचे वेगवेगळे असतात। काल नववर्षाच्या सुरुवातीच्या एकादशीला अन्नदाते हे मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा येथील सुनील जगताप हे होते। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील तसेच भोटा येथील ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने फराळाचा लाभ घेतला। या मंदिरामध्ये कोणीही बिंदी येत नव्हतं। मी असं ठरवलं की आपणही ज्वालामातेच्या मंदिरातून वडोदे या गावातून ज्वालामातेचं मंदिर आहे या मंदिरातून मच्छिंद्र संस्थानवर बिंदी घ्यावी आणि मी 2016 पासून हे बिंदीला सुरुवात केली आहे। या बिंदीमध्ये पहिल्यांदा आम्ही फक्त 9 लोक होतो आणि या दिंडीमध्ये आता कमीत कमी 400-500 लोक आहेत आणि या दिंडीला पूर्ण 5 वर्ष झालेलं आहे। या दिंडीमध्ये आता एवढे लोक आहेत की 400-500 लोक फराळाला येतात आणि फराळ देताना जे अन्नदाते आहे ते 12 लोक लागलेले आहे 12 महिन्याचे आणि ज्याच्यामध्ये आपले जगताप भाऊ आहेत आता हे त्यांची सुरुवात म्हणजे जानेवारी महिन्यापासून 2022 पासून 5 वर्षापासून सुरुवात झालेली आहे। पण आज नवीन दिंडी त्यांच्यापासून सुरुवात होते तर असे दिंडी जे फराळाचे येणारे आहेत ते 12 लोक लागलेले आहेत। तर मला एवढे नाव सांगता येणार नाही की दर महिन्याला शुद्ध शुक्ल पक्षामध्ये दर महिन्याला दिंडी मिळते वडोदा येथून। आपल्या देवाबद्दल आपण काय सांगू शकाल? आता हे प्राचीन काळातलं जे मंदिर आहे मच्छिंद्रनाथ संस्थानचे या ठिकाणी बरेचसे साधू संत लोक येतात। बरेचशा लोकांना दुःख निवारण होतात आणि बरेचसे काही भाविक जिथे राहतात पहारेकरी आहेत अन्नदाते आहेत या प्रकारे इथे संस्थान प्राचीन काळात आहे। बरेचसे भाऊ चमत्कार कशा प्रकार घडले? भरपूर चमत्कार झालेला आहे आणि भरपूर चमत्कार झाल्यामुळे भाविक लोकांची खूप गर्दी जमते आणि आता समोर धर्मनाथ ब्रिज पर्यंत आहे। धर्मनाथ ब्रिजला खूप मोठा भंडारा होतो कमीत कमी 40-50 कोटी भंडारा होतो। नवनाथ।